मंदिराबद्दलचा निर्णय मिळाला, निवाडा दिला गेला, पण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख सातत्याने सांगत होते की या संदर्भातला कायदा सरकारनं करावा, ते केलं नाही आणि तिकडनं निवाडा मिळवला आणि त्यानंतर हे सरन्यायाधीश गोगई हे राज्यसभेचे सदस्य झाले. त्यामुळे निवाड्याकडे सुद्धा आपल्या जरी फेवरमधला आला असं वाटलं तरी सुद्धा त्याला एक शंकेची झालर लागते की न्याय प्रक्रियेत अतिशय वाईट गोष्ट आहे. आणखीन एका सरन्यायाधीशांना त्यांनी आत्ताच राज्यपाल केलेलं आहे, म्हणजे त्या कमिशनर असू द्या किंवा आणखीन याच्या नेमणुकाच्या बघितल्या तुम्हाला कळतील सगळे, सगळ्या नेमणुका यांच्या होल हो मिळवणारे लोक किंवा ह्यांनी दिलेले आदेश त्याचं पालन करणाऱ्यांच्या होतात. खरं तर या सगळ्या संस्था भारतीय जनता पार्टीच्या वेठबिगार आहेत आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे, त्यासाठी हा शिवगर्जना सुरू आहे आणि ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे, सर्वांना न्याय देण्यासाठी. बोला. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि युक्तिवाद सुरू आहेत, त्यामध्ये आपण आत्ता भाष्य करणं योग्य नाही, तो त्यांचा अधिकार आहे, पण एक आशेचा किरण निश्चितपणे दिसतो की ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक आयोगावर आपली मतं प्रदर्शित केली आहेत आणि कारवाई करण्याच्या संदर्भात ते पाऊल उचललंय, त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निर्णय देईल अशी एक आशा आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार. राज्यात किंवा लोकसभेत जेव्हा हंगी पार्लमेंट किंवा हंगी असेंब्ली येते तेव्हा काय प्रक्रिया केली जाते? पहिली प्रक्रिया अशी केली जाते, सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला एकतर राज्यपाल निमंत्रण घेतात किंवा तो पक्ष स्वतःहून राज्यपालांना जाऊन भेटून सांगतो की आम्ही सरकार स्थापन करू शकतो. या प्रक्रियेमध्ये अशी गोष्ट भारतीय जनता पार्टीने केली होती का? राज्यपालांना पत्र गेलं होतं का? मग त्यानंतर त्या पक्षाची बैठक होऊन पक्ष त्या सभागृहाचा नेता निवडते, म्हणजे उद्याचा मुख्यमंत्री निवडते. अशी बैठक बहुसंख्याक असलेल्या भारतीय जनता पार्टीनं घेतली होती का? आणि घेतली असेल तर त्या बैठकीत पक्षाच्या बाहेरच्या माणसाला त्याने त्यांचा नेता निवडला होता का? असं लेखी त्यांनी राज्यपालांना दिलं होतं का? मग हे सगळं झालेलं नसेल तर राज्यपालांनी थेट एकनाथ शिंदेना शपथ घ्यायला कोणत्या अधिकाराने, कोणत्या नियमाने, कुठल्या कायद्याने बोलावलं? साधं आहे ना, तिथं समजताना काही केलं त्यांनी. म्हणून जो काही कटकारस्थान झालं, त्या कटकारस्थानचे कारस्थानी बीजेपी त्याच्या आश्रयाला फिरले. साधी गोष्ट, एखादा माणूस पळाला तर ते राज्य त्याला एवढी सुरक्षा देतं का? म्हणजे कोणालाही देशद्रोही म्हणण्याचा जो काही त्यांचा बीजेपीचा प्रघात आहे ते चेलेच झालेत ना, मिंदेच आहेत ते. पडत तुमच्यासाठी साहेब असतील ते, पण मिंदे आहेत बरं का? ते मिंदे कसे आहेत त्यांना विचार, त्यांच्या ईडी केसचं काय झालं? मुख्यमंत्र्यांना धाडस करून विचारा ना, तुमच्यावर ईडीची केस होती त्याचं काय झालं? परमार नावाच्या बिल्डरची ज्याने आत्महत्या केली त्याच्या डायरीत तुमचं नाव होतं, त्याचं काय झालं? माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना अनेक यांच्यासोबत असलेल्या माणसांचे पाढे त्यांनी जे पटलावर वाचलेले आहेत, तिथे आहेत सभागृहाच्या रेकॉर्डवर आहेत, त्याचं काय झालं? ज्या लोकांना ईडीच्या केसेसमध्ये तुम्ही आणलं होतं त्याच्यावर कारवाई सुरू केली, तुमच्याकडे लॉटरीत आल्यावर पुढं काय झालं? हे सगळे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. त्या अडाणीचं काय झालं? पीएम केअर फंडाचा पैसा कुणाचा? मग तो जर पीएम केअर फंड खाजगी म्हणून तुम्ही जर सर्वोच्च न्यायालय सांगत असाल तर तो पीएम केअर फंड, त्याला पीएम का नाव दिलं? मग आणि त्या पीएम केअर फंडाच्या नावाखाली देशातील सर्व धनाढ्यांकडनं पैसे घेतले त्याची पण माहिती जनतेला कळवते ना. उद्या तो फंड देशाचे पंतप्रधान आयुष्यभर काही राहत नाही ना, अजन्म नाही राहणार आहेत, म्हणजे तो पीएम केअर फंड कोणाचा असणार? या प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगा, मागा ना जरा. अडाणीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे तो स्वतः म्हणतो की देशावर संकट आहे म्हणून.
हा राष्ट्रावरचा हल्ला आहे. पण तो जर राष्ट्रावरचा हल्ला असेल तर राष्ट्राच्या प्रमुखांनी बोललं पाहिजे ना. राष्ट्राचे प्रमुख गप्प का, याची उत्तर पण आली पाहिजे असं मला वाटतं. प्रोफॉर्मा बरं, आम्ही प्रोफॉर्मा म्हणून 20 लाख दिली. कुठे त्यांच्याकडे किती होते बिंद्यांकडे? 4 लाख. ते बोगस. आपण प्रतिज्ञापत्र मागितली, आम्ही 4 लाख प्रतिज्ञापत्र दिली, त्यांनी 1 लाख प्रतिज्ञापत्र दिली, ती बोगस सोडून आण. आणि असं असताना सुद्धा त्याची कुठेही दखल न घेता 40 आमदार 40 झालं हो ना, मान्य केलं ना आम्ही 40 आमदार गेले. मग उरलेल्या 16 आमदारांचं काय? त्याची मतं कुणाची? ज्या निवडणुकीत शिवसेना ज्या जागेवर पराजित झाली तिथं शिवसेनेचं चिन्ह घेऊन उभेलेल्या उमेदवार पडलेली मतं कुणाची? नगरपालिकेमध्ये नगरसेवकांना मिळालेली मतं कुणाची? जिल्हा परिषदेत मिळालेली मतं कुणाची? पंचायत समितीमध्ये मिळालेली मतं कुणाची? याचा साधा स्पर्श सुद्धा निवडणूक आयोगाने त्या विषयाला केला नाही. जी लढाई सुरू आहे जी जू विरुद्ध कॉलेजियम तिथेही त्यांना तेच पाहिजे. आम्ही म्हणून तो न्यायाधीश करायचा आहे आम्हाला. तुमची न्याय संस्था असा असू नये असं त्यांना म्हणतात. निवड संस्था असू नये, सरकार सांगेल तो न्यायाधीश. ही जी भूमिका आहे त्या आज सर्वोच्च न्यायालयात दिला. इलेक्शन कमिशनचा आयुक्त कसा नेमला गेला याच्यावर सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं टिप्पणी केली होती. ही विसरू नका. कसं काय 24 तासात तुम्ही त्याला नेमला म्हणून विचारलं होतं. पहिल्यांदा मी आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेचे शिवगर्जना अभियान सुरू आहे. आणि हे शिवगर्जना अभियान 2 महत्त्वाच्या गोष्टींसाठी आहे की देशामध्ये लोकशाही जिवंत राहील का असा प्रश्न आज उभ्या देशासमोर उभा आहे. ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन वागते, ज्या पद्धतीनं देशाच्या स्वायत्त संस्था वागतायत आणि सर्वसामान्य माणसांना प्रलोभन किंवा धमक्या देणं याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं प्रलोभनं दिली जातात आलात तर बरं, नाही तर मग पोलिसांचा वापर, बळाचा वापर, ईडीचा वापर, सीबीआयचा वापर, इन्कम टॅक्सचा वापर आणि आता इलेक्शन कमिशन. ज्या पद्धतीनं शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह काढून घेतलं ते लोकशाहीच्या बळावर त्यांनी घाव घातला. पण देशाच्या अमृतकाल 75 साल में कभी नहीं हुआ जो हुआ. 75 साल में पहिली बार आणि असे वाद झाले पण कुठल्याही पक्षाचं चिन्ह दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या गटाला कधी दिलं नाही. ते गोठवलंय पण दिलं नाही. पहिली वेळ आहे कारण त्याचं स्क्रिप्ट भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयातून मुख्य आयुक्तांकडे आलेलं आहे. त्यांच्या नेमणुकाच पाहा तुम्ही. म्हणजे आज 2 गोष्टी खूप आनंदाच्या आहेत. एक गोष्ट कसब्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ल्यात घुसून महाविकास आघाडीने विजय मिळवलेला आहे. त्या बालेकिल्ल्यात देशाचे गृहमंत्री 2 दिवस ठाण मांडून होते, राज्याचे गृहमंत्री होते. भारतीय जनता पार्टीचे उभी उभा देश असतो कुठल्याही इलेक्शनला. जनतेनं दाखवून दिलं आणि तीच गोष्ट पिंपरी चिंचवडमध्ये निसटता जरी त्यांचा विजय झाला असला तरी एक मांजर जरा आडवं गेलं नसतं त्याची मतं धरली तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किती मतं झाली असं जर काढलं तर ती जागा महाविकास आघाडी जिंकली असती. पण त्याहीपेक्षा मला आणखीन आनंदाची एक गोष्ट वाटते की आज माननीय सरन्यायाधीशांनी किंवा सर्वोच्च न्यायालयात दिलेला निर्णय आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याबाबतचं सर्वोच्च न्यायालय वेगळं पाऊल उचलणार आणि वेगळी कमिटी करून त्याची नियुक्ती करेल असं त्यांनी स्पष्टपणे आज सांगितलं. याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. तो आशेचा किरण, लोकशाही वाचवण्याचा आशेचा किरण आज दिला त्याला. कारण ते अनिल गोयल त्या हेवी इंडस्ट्रीचे सचिव होते. 30 नोव्हेंबरला ते रिटायर्ड व्हायचे होते. त्यांना 19 नोव्हेंबरला राजीनामा द्यायला लावला आणि 21 नोव्हेंबरला त्यांची अपॉइंटमेंट झाली. शिवसेनेचे पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेचे शिवगर्जना अभियान सुरू. गर्जना अभियान 2 महत्त्वाच्या गोष्टींसाठी आहे की देशामध्ये लोकशाही जिवंत राहील का असा प्रश्न आज उभ्या देशासमोर उभा आहे.
ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन वागते, ज्या पद्धतीने देशाच्या स्वायत्त संस्था वागतायत,